श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा आहे. गणपती पूजासाठी चतुर्थी तिथी समर्पित आहे. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात एक विनायक चतुर्थी तर एक संकष्टी चतुर्थी येते. या दोन्ही तिथीला गणपतीची विधिवत पूजाही केली जाते. मान्यतेनुसार असे केल्याने भक्तांवर गणपतीची विशेष कृपा लाभते. गणपतीला एकदंत, गजराज, विघ्नहर्ता अशा विविध नावाने पूजले जाते. नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात. मान्यतानुसार संकष्टी चतुर्थीला विघ्नहर्ताची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छासुद्धा पूर्ण होते. या दिवशी देशात काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते. बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे. गोमातेसह या दिवशी बछड्याचीही पूजा करण्याला शुभ मानलं गेलं आहे. हे व्रत केल्याने आपल्या मुलांचे कष्ट दूर होतात, दीर्घायुष्य प्राप्त होतं. त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. या सर्व अद्वितीय योगांमुळे श्रावणातील संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. पंचांगानुसार श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवारी म्हणजे 22 ऑगस्ट रोजी दुपारी 1:46 प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी म्हणजे 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10:38 समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार 22 ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, व्रत तर करायचं, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मसूर डाळीचा अतिशय प्रभावी उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं मोठ्यात मोठं कर्ज, अडचणी, दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपल्याला सात पिढ्या धनदौलतची कमतरताही पडणार नाही. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावी, दिवसभर उपवास करावा, गणपती बाप्पांची षडशोपचार पूजा करावी, शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी आपल्याला अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. तुम्ही 1 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा अथर्व शीर्षमचं पठण करू शकतात. आता तुम्हाला अथर्व शीर्षमचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही ओम ग गणपते नम या मंत्राचा सुद्धा 108 वेळा जप केला तरीही चालणार. त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं आहे. असं केल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. तुम्ही जर मोदक बनवले असतील तर मोदकाचं नैवेद्य अर्पण करा किंवा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार. त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना आवर्जून आपल्याला अर्पण करायचे. जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय, जास्वंदाचे फूल अतिशय प्रिय आहेत, तर ह्या सर्व वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे. त्याचबरोबर दुर्वा आणि जास्वंदाचं फूल जे आहे ते आवर्जून आपल्या मुलांच्या हाताने जे आहे गणपती बाप्पांना अर्पण करायला लावायचं आहे. तसंच आपल्या मुलांना जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार तेव्हा आपल्या मुलांना बाजूला बसवायचं. त्यांनी श्रवण केलं तरी त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर मुलांकडनं सुद्धा तुम्हाला काही सेवा ह्या करून घ्यायच्या. तुम्ही 108 वेळा मुलांकडनं ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करून घ्यायचा आहे. आता तुमची मुलं लहान आहेत, 108 वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान 1 वेळा तरी त्यांच्याकडनं या मंत्राचं पठण हे करून घ्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी चंद्रदर्शनाचं सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. चंद्रोदयाची वेळ आपल्याला पाहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे, नैवेद्य दाखवायचं आणि चंद्रदर्शन घेतल्यानंतरच आपल्याला चंद्राला अर्क द्यायचं आहे आणि गणपतीची आरती म्हणायची आहे. जास्वंदाचं फूल आणि दुर्वा वाहून आपल्याला उपवास हा सोडायचा आहे.
आणि गुरुवारी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो 9:02 होणार आहे. ह्या उपायाकरता आपल्याला वाटीभर मसूरची डाळही लागणार आहे. आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये थोडंसं कुंकू टाकायचं, त्यामध्ये पाणी टाकून त्यापासून आपल्याला गंध आहे तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटवर आपल्याला ह्या गंधाने त्रिकोण हा काढून घ्यायचा आहे. आता जी मसूरची डाळ आपण वाटीमध्ये घेतली होती त्या त्रिकोणामध्ये आपल्याला बरोबर भरून घ्यायची आहे. आता ही प्लेट जी आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आणि आपल्याला मंदिरामध्ये बसूनच म्हणजे आपल्या देवघरामध्ये बसून काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 11 गणपती अथर्व शीशमचं पठण करायचं. 11 गणपती अथर्व शीशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे केलेल्या सेवेचं आपल्याला 100 पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्याचबरोबर आपल्याला 11 गणपती स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे. तसेच आपल्याला 1 गणपती बाप्पांचं ऋणमुक्त स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे. ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात. ह्या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दुःख आहे, दारिद्र्य ते दूर करण्याकरता प्रार्थनाही करायची आहे. किंवा इतरही तुमच्या मनामध्ये कोणती इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना बोलायची आहे. आता ही जी मसूरची डाळ आपण गणपती बाप्पांजवळ ठेवलेली आहे ती संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर तिथेच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उठल्यानंतर स्नान करायची आहे, देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती प्लेट आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि ही प्लेट घेऊन जायचं आपल्या जवळ असणाऱ्या गायजवळ. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही सेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यामध्ये किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही दिसणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर पाणी हे अर्पण करून घ्यायचं, तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही मसूरची डाळ जी आहे ती गायीला खायला द्यायची. त्यामध्ये तुम्ही एखादा गुळाचा खडासुद्धा टाकू शकतात. मसूरची डाळ खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारून घ्यायच्या. प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जपसुद्धा करू शकतात. प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य हाताचा स्पर्श करून गायीला प्रदक्षिणाम करतो त्याचबरोबर तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. गायीच्या शरीरामध्ये 33 देवी देवतांचा निवास असतो आणि जर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण ही गोसेवा केली तर आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपल्या 7 दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.